नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार एक इंटरेस्टिंग गोष्ट पुढच्या आठवड्यामधील मार्केटविषयी. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की या व्हिडिओमध्ये आपण फक्त नॉलेजसाठी, एज्युकेशनल पर्पजसाठी सगळी माहिती देतो. याचा कोणताही हेतू तुम्हाला टिप्स देण्याचा आमचा नसतो. त्यामुळे तुम्हीही एक अभ्यासपूर्व माहिती घ्या. तुमच्या नॉलेजशी मी जे काही व्ह्यूज देतो आहे ते कम्पेअर करा, त्याचा यूज करा आणि एक व्यवस्थित छानपैकी ट्रेड घ्या. चला मित्रांनो, सुरू करूया आपला पुढील आठवड्यासाठी असलेला निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. मित्रांनो, तत्पूर्वी आमची जी वेबसाईट आहे खमकर्सव्ह्यू.com तीही तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. मित्रांनो, चला जाऊया आपण डायरेक्ट सुरुवात करतोय आता निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू पाहण्यासाठी चार्टिंगच्या वेबसाईटवर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. मित्रांनो, आता सध्याच्या कंडिशनला ह्या मार्केटच्या कॅन्डल्स आहेत आणि जर बघितलं आपण तर शुक्रवारच्या मार्केटने डोजी कॅन्डल टाईप तयार केलेली आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि मागच्या वीकमध्ये मी काही सांगितलं होतं हे आवर्जून सांगतो, कारण दोन्ही हे मी प्रत्येक वेळी ज्या गोष्टी सांगतो हे तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे आणि पहा कसं मार्केट त्याप्रमाणे रिॲक्ट करतं. मी तुम्हाला अशी लेवल सांगितली होती, मार्केटने जर 12,025 वर क्लोजिंग दिलं तर बिंदास्तपणे तुम्ही खरेदी करू शकता. जर करत नाही तर तुम्हाला मार्केट हे सेलमध्येच असणार आहे आणि आपला स्टॉप लॉस राहील त्या कंडिशनला 12,025. आणि एक्झॅक्ट मार्केट त्या लेवल्सला गेलंही नाही मित्रांनो. म्हणजे ह्या लेवल ज्या मी सांगतोय त्या टेक्निकली सांगतोय मित्रांनी, हा कोणताही अंदाज वगैरे नसतं. जे टेक्निकली कॅन्डल्स, प्राईज ॲक्शन, इंडिकेटर्स हे काही जे दाखवतं मला, हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो. तुम्हीही अशाच प्रकारे शिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नक्कीच मार्केटनं डाऊनसाईडला बिहेव केलं, जसं आपण दोन्ही लेवल्स दिल्या होत्या. कसं असतं मार्केटमध्ये दोन लेवल, एक जर तर आपण बोलतो म्हणजे काय, जर ही लेवल्सवर मार्केट चालतं किंवा जी प्राईज ॲक्शन आपण बोलतो किंवा डिमांड अँड सप्लाय, ह्या दोन बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बोलू शकतो. त्या गोष्टींवर मी शक्यतो ह्या सगळ्या व्ह्यूज तुम्हाला देतो. आता सध्याच्या कंडिशनला मला काय दिसतंय ते बघा. जर तुम्ही पाहिला तर एक डेली कॅनल थोडा झूम केलेला आहे मी चार्ट तुमच्या पुढे. जर बघितली ब्लॅक लाईन आहे तो हे 50 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आणि जी ग्रीन लाईन आहे तो 21 डेजचा मूव्हिंग ॲव्हरेज. मित्रांनो, निफ्टीने 21 डेजच्या खाली क्लोजिंग दिलेलं म्हणजे तो एक निगेटिव्ह आहे शॉर्ट टर्मसाठी तो निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे. प्लस त्याने एक छान सपोर्ट घेतलेला आहे. जर तुम्ही बघितलं इथे तर निफ्टीने जवळपास 11,600 सपोर्ट लेवल घेतलेला आहे. आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो त्याला, थोडा अजून झूम इन करू याला बघा. आता जर तुम्ही पाहिलं तर बघा, हा एक सपोर्ट लेवल जर इथे बघितली तर मार्केट इथे सपोर्ट लेवल घेतलेली मार्केटने कितीची घेतलेली, 11,600 ची. जर सोमवारी मार्केट 11,600 खाली जातोय मार्केट तर नक्कीच तो पुढच्या सपोर्ट लेवलच्या दिशेने तो आगेकूच करणार आहे. नॉर्मली जर पुढची लेवल बघितली तर 11,400 एक राऊंड फिगर सांगतोय मी तुम्हाला, पॉईंट टू पॉईंट नाही सांगत त्याच्यामध्ये, एक नॉर्मली 200 पॉईंट अजून खाली. हार्डली मार्केट जर खाली पडलंच, लक्षात ठेवा, म्हणजे आता काय झालं की प्रत्येकाला वाटतंय अमेरिकेने इलेक्शन आहेत त्यामुळे मार्केट जोरदार पडेल, बरोबर आहे, असे खूप जणांना मनात शंका येतात. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, हे रिझल्ट्स म्हणजे इलेक्शन्स काही असू द्या वगैरे वगैरे, ह्या गोष्टी फक्त एक कारण असतात. जर तुम्ही बघितलं तर मार्केट ऑलरेडी आत्ता डाऊन ट्रेंडमध्ये सुरू झालं आहे, बरोबर, एक करेक्शन फेजमध्ये. आणि जर एखादी अमेरिकन न्यूज आली, रॉंग न्यूज आली, ओके, डोनाल्ड ट्रम्पचं सरकार पडलं वगैरे असे काही न्यूज येऊ शकते किंवा त्याच्या अपोजिट येईल, तुम्हाला वाटतं अरे मार्केट यार त्याच्यामुळे पडले, तर नाही मित्रांनो, ऑलरेडी मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे, ओके. त्यामुळे ते फक्त जोरदार प्रेशर नाही, त्याच्या पुढचा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्या दिशेने जायचा प्रयत्न करेल. ती लेवल आहे बघा मोस्टली 10,800 ची, बरोबर, 10,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आत्ताच्या कंडिशनला मार्केटला. त्याच्या खाली जाईल असं सध्या तरी वाटत नाही, ओके. पुढे काही होऊ शकतं, पुढच्या न्यूज, कोरोनाची कंटेन्शन्स, याच्यामुळे कसं होतं ग्लोबली चेंज होतात मोठमोठे, त्याचा इफेक्ट जाणवू शकतो. परंतु सध्याची कंडिशन जरी मार्केट खाली जातं आहे मॅक्स टू मॅक्स 10,800 धरून चाला, ओके, लगेच नाही, पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये, ओके. आता हा अंदाज तुम्हाला आला तर पुढच्या आठवड्यामध्ये शक्यतो लक्षात ठेवा मार्केटला 11,600 एक सपोर्ट लेवल आहे आपल्यासाठी. इथून तो बाउन्स घेतो, तो नॉर्मल बाउन्स घेतो, ओके. नॉर्मल इथपर्यंत पुन्हा जायचा प्रयत्न करेल 100-200 पॉईंट आणि पुन्हा येईल. कारण तुम्ही जर बघितलं निफ्टीच्या पुटचे, बँक निफ्टीच्या पुटचे प्रीमियम थोडे जास्त आहेत, ओके. अशा वेळी काय होतं, मग प्रीमियम इटिंग गेम चालू होतो, मग काय होणार, मार्केट वरच्या दिशेने थोडं पुल आउट करणार, वरच्या दिशेने जाईल आणि रेंज बाउंड राहील. म्हणजे काय होतं, अशा वेळी काय होतं, डीके असतो, टाइम डीके आपण बोलतो, थीटा बोलतो, याचा इथे खरा गेम चालू. त्यामुळे काळजी करू नका, थोडे एक सोमवारी
मार्केट मे बी थोडं प्लस राहून थोडं रेंज बाउंड्री राहू शकतं. आणि जर त्याने शुक्रवारचा लो तोडून खाली ओपनिंग दिलं तर तो पुन्हा खाली जाईल. 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिला त्याने 11,520 खाली, तर आणखी जोरदार मग तो नक्कीच 10,800 दिशेने त्याची पुढची रॅली राहील. अशा करतो हा फंडा तुम्हाला सांगितला. व्हिडिओच्या शेवटी खरेदी करायचं का नाही आणि कधी करायचं ह्या लेवलशी तुम्हाला मी ते आवर्जून सांगेल. अशा करतो निफ्टीचा एक छोटा व्ह्यू समजला असेल. बँक निफ्टी काय दिसते बघू, लक्षात ठेवा. निफ्टी बँक निफ्टीत आपले खूप सारे लोक ट्रेड करतात लिक्विडिटीमुळे, त्यामुळे मोस्टली ह्या दोन गोष्टी मी इन्क्लूड करत असतो. बँक निफ्टी पण बघा, तुम्ही जर पाहायला गेलं तर तोही डाऊन चॅनलमध्ये सध्या करेक्शन फेज दाखवतो इथे. नक्कीच हे करेक्शन अजून बँक निफ्टीला खालच्या साईडला एक सपोर्ट आहे सध्याच्या कंडिशनला, एक 23,180 जर उंचा किंवा 23,200 धरा तिथपर्यंत येईल मार्केट. नॉर्मली बँक निफ्टीला काही नथिंग आहे इथून खाली यायला, बरोबर. तर बँक निफ्टी अजून 400-500 पॉईंट मायनस दाखवते आहे. समजा वर जाते समोर तर खरेदीशी गडबड करू नका, कारण तो एक रेंज बाउंड असतो, तो एक ट्रॅप पण असतो अशा वेळी, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहा. मार्केट अजूनही डाऊन वाटतं इथल्या कंडिशनला बँक निफ्टीमध्ये, पण थोडं सपोर्ट झोनला या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल खरेदी करायचं का नाही, ओके, काय करायचं, कोणत्या लेवलचं करायचं, तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय तर क्विकमध्ये लाईक प्रेस करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो क्विकमध्ये जाऊन सबस्क्राईब करायचा आहे, तरच तुम्हाला पुढचे हे कंटेंट तात्काळ उपलब्ध होणार आहेत. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे आम्ही खरेदी करू का नको, मी अशा वेळेला सांगेन थोडं वेट अँड वॉच. ही कंडिशन आत्ताच्या लेवलला आपल्याला उपयोगात आणायची, कारण मित्रांनो अजून मार्केटने कोणताही रिव्हर्सल साईन दिला आहे का, नाही दिला. त्यामुळे खरेदीची गडबड करायची नाही, थोडं येऊ द्या खाली. स्वस्तात आपल्याला आणखी जो काय तुम्ही स्टॉक घेणार आहे कोणत्या स्टॉकमध्ये त्याच्या लेवल्स बघा. मोस्टली निफ्टीनुसारच सगळे स्टॉक चालतात, मोस्टली बोलतोय मी. तर त्या लेवल्स तुम्ही फॉलो करा. अजून थोडं थांबलं तर आणखी स्वस्तात मिळायची शक्यता जास्त आहे. पुढच्या आठवड्यामध्ये व्ह्यूमध्ये मी सांगेलच तुम्हाला की कशाप्रकारे ह्या गोष्टी करायच्या. आशा करतो मित्रांनो ह्या दोन्ही व्ह्यूज तुम्हाला समजल्या असतील. जर तुम्ही बघितलं बँक निफ्टीचं RSI 54 आहे, ॲक्च्युली डिक्लाइनिंग दाखवतोय, तोही दाखवतोय की बँक निफ्टी थोडं आणखीन करेक्शन येऊ शकते, त्याच्यानुसार पण तो थोडं पण सेलिंग दाखवतोय. त्यामुळे थोडं वेट करा. बँक निफ्टी पण खालीच आहे, 21 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे, त्यामुळे बँक निफ्टी पण आणखी थोडी खाली येऊ शकते. खरेदीची गडबड नको. आशा करतो हा व्ह्यू आवडला असेल. आता पुढच्या गोष्टी आणखी महत्त्वाच्या पाहू. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो गुंतवणुकीचा, ट्रेडिंगचा. अशा वेळी गुंतवणुकीचं आणि ट्रेडिंगचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी गरज एक चांगल्या डिमॅट अकाउंटची. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो दोन डिमॅट अकाउंट असू द्या, ओके. आत्ताच्या कंडिशनला अगदी स्वस्तात मिळतात, कारण एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या प्रकारामध्ये माझी एक टेक्निक आहे दोन डिमॅट अकाउंटची. बऱ्याच वेळा सांगितली आहे, ज्यांना नसेल समजली त्यांनी डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हालाही याच्याबद्दल मी माहिती देईल. तुम्ही आमच्याकडून झिरोधा, अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग ह्या तिन्ही ब्रोकर्सकडून आमच्यातर्फे डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. याच्या लिंक दिलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. क्विकमध्ये जायचं आहे, तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि मला मेसेज करायचा आहे की मी फॉर्म फिल केलेला आहे, म्हणून तुम्हाला पुढच्या गोष्टी आमच्याकडून सांगण्यात येतील. तत्पूर्वी मित्रांनो अपस्टॉक्समध्ये ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे सध्या अगदी मोफत अकाउंट ओपनिंग चालू आहे. डिमॅट अकाउंट तुमचं फ्रीमध्ये ओपन होईल. पुढचे 30 दिवस कसलंही ब्रोकरेज लागणार नाही. मनी कंट्रोलचा 2000 प्रो प्लॅन मिळतोय, बरोबर. स्टॉकेजचा एक कोर्स देता येते तुम्हाला फ्रीमध्ये, सॉरी इलन मार्केटचा एक कोर्स मिळतोय तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉकेजचं प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे 999 किमतीच, तेही फ्री मिळते. अशा प्रकारे 5 गोष्टी तुम्हाला अपस्टॉक्स फ्रीमध्ये देत आहे. यासाठी आमचा नंबर लक्षात ठेवा, 70-66-00-21-24 तुम्हाला डिमॅट असा मेसेज करायचा आहे किंवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे. आणि मित्रांनो ज्यांना कोर्सेसची माहिती पाहिजे असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधू शकता. अशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. आवडलं तर लाईक प्रेस करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यामध्ये. धन्यवाद.